त्याचं लोकार्पण करत नाही म्हणून पाणी मिळत नाही, काय सांगा? सांगा त्यांनी आता सगळ्यांची समस्या सॉल्व म्हणजे केलीच पाहिजे ना, आता इतर लोकांचा प्रॉब्लेम आहे तेव्हाच त्यांना पण फोन म्हणजे पाणी नसल्यामुळे घरी काय तुम्हाला काय काय समस्यांना तोंड द्यावं लागतं? खूप प्रॉब्लेम होतात अंघोळ पाण्याचे म्हणजे खराब आहे सगळ्या गोष्टीचे प्रॉब्लेम होतात. बाहेरून पाणी विकत आणावं लागतो का? किती रुपये पाणी तुम्ही विकत आणता? 60 रुपये टाकी. म्हणजे रोजचे तुम्ही 60 रुपये टाकीचे देता? पाहुणे येत नाही म्हणजे कशी करणार संस्कृत कसं करणार? आज भर उन्हामध्ये जवळजवळ इतकं ऊन आहे की त्या उन्हामध्ये राहत नाही तरी सुद्धा इथे आज अग्निशेनेच्या काही महिला आहेत त्या उपोषणाला बसले. तुम्ही किती समर्थन देणार आहात? त्या जोपर्यंत बसतील तोपर्यंत आम्ही बसणार. तुम्ही बसणार? पाणी सोडलं पाहिजे. बरोबर आहे, पाणी पाहिजे. पाणी हे सगळं मूलभूत हक्क आहे. आज जर आपण पाहिलं तर राजकारणामुळे कुठेतरी पाणी थांबलंय. पाणी आपल्याकडे म्हणतात ना की जेवायला ताट आपल्या समोर ठेवलंय परंतु जेवू शकत ना अशी काहीशी परिस्थिती झाली. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तालयामध्ये. गेल्या काही दिवसांपासून वसई विरार शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. भगिनींना पाणी मिळत नाही. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर केंद्रीय मंत्री एका बँकेच्या कार्यक्रमाला येतात. अग्निसेना अगोदर काळे झेंडे दाखवते आणि आज अग्निसेनेनं अखेरीस आमरण उपोषणाचा मार्ग पत्करवलाय. असं असताना आपण जर पाहिलं तर ऐन दिवाळीच्या वेळेला जर महिलांना पाणी मिळत नसेल तर महिलांची काय अवस्था आपल्या ठिकाणी, या ठिकाणी जर आपण पाहिला तर आपल्याला काही महिला आहेत त्यांचं मत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की पाणी नसल्यामुळे त्यांना काय काय प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. काही पाणी नसल्यामुळे तुमची काय अवस्था असते घरी? खूप प्रॉब्लेम होतात आणि ते सर्वात जास्त गरजेचं आहे पाण्याशिवाय काहीच नाही. तुम्हाला माहिती आहे आता पाणी आहे पण पाणी कुठेतरी लोकप्रतिनिधी त्याचं लोकार्पण करत नाही म्हणून पाणी मिळत नाही, काय सांगा? काही सांगा त्यांनी आता सगळ्यांची समस्या सॉल्व म्हणजे केलीच पाहिजे ना, आता इतर लोकांचा प्रॉब्लेम आहे तेव्हाच त्यांना पण फोन म्हणजे पाणी नसल्यामुळे घरी काय तुम्हाला काय काय समस्यांना तोंड द्यावं लागतं? खूप प्रॉब्लेम होतात अंघोळ पाण्याचे म्हणजे खाण्या पिण्याचे सगळ्या गोष्टीचे प्रॉब्लेम होतात. भांडी कपडा लोटा सगळं असते त्यामुळे सगळी प्रॉब्लेम होतात. काही काय सांगाल पाणी नसल्यामुळे काय काय समस्यांना समोर लागतो का? किती रुपये पाणी तुम्ही विकत आणता? 60 रुपये टाकी. म्हणजे रोजचे तुम्ही 60 रुपये टाकीचे देता? पाणी आलं पाहिजे की नाही आलं पाहिजे? आलं पाहिजे ना, पाण्याशिवाय महिलांचे काय प्रॉब्लेम सोडला पाहिजे. आमच्याकडे तर पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पाणी नसल्यामुळे घरामध्ये काय त्रास होतो तुम्हाला? त्रास म्हणजे खूपच होतो. जो आपला जाणार स्त्रिया ते घरातच बसून आहे, जो आपलं जात नाहीये. शिवाय आता दिवाळीसाठी साफसफाई नको, पाहुणे येत नाहीये म्हणजे कशी करणार संस्कृत कसं करणार? आज भर उन्हामध्ये जवळजवळ इतकं ऊन आहे की त्या उन्हामध्ये राहत नाही तरी सुद्धा इथे आज अग्निशेनेच्या काही महिला आहेत त्या उपोषणाला बसले. तुम्ही किती समर्थन देणार आहात? त्या जोपर्यंत बसतील तोपर्यंत आम्ही बसणार. तुम्ही बसणार? हो. पाणी सोडलं पाहिजे. बरोबर आहे, पाणी पाहिजे. पाणी हे सगळ्या मूलभूत हक्क आहे आपला, पाणी हवंच. आज जर आपण पाहिलं तर राजकारणामुळे कुठेतरी पाणी थांबलंय. पाणी आपल्याकडे म्हणतात ना की जेवायला ताट आपल्या समोर ठेवलंय परंतु जेवू शकत ना अशी काहीशी परिस्थिती झाली. काय काय वाटतं तुम्हाला सगळ्या परिस्थिती? मला वाटतं राजकारण बाजूला ठेवावं, पाणी द्यावं. त्या बात आहे, ताईंसाठी टाळा वाजवा जोरदार. राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे आणि कुठे ना कुठेतरी वसई विरारकरांना पाणी दिलं पाहिजे. जाणून घेऊया अजून काही महिला आहेत, काही मुस्लिम समाजाच्या या ठिकाणी महिला उपोषणाला आलेल्या आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर आपण आता आढावा घेतोय. उपोषण सुरू आहे वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्तालयासमोर. गेल्या काही दिवसांपासून वसई विरार शहरामध्ये पाण्यामुळे प्रश्न जो आहे तो गंभीर बनलेला आहे. या ठिकाणी प्रचंड महिला ज्या आहेत त्या या अग्निसेनेच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत त्यांना समर्थन देण्याकरिता आलेल्या आहेत. जाणून घेऊया ज्या महिला उपोषणाला बसलेल्या आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे. आपल्या सोबत यावेळेला अग्निसेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष आहेत रुपाली संदेश पवार. आज अक्षरशः ऐन दिवाळीच्या वेळेला त्या उपोषणाला बसलेल्या आहेत. आता उपोषणाची वेळ त्यांच्यावरती का आली, कशासाठी आली जाणून घेण्याचा पूर्णपूर्ण प्रयत्न करू आपण. रुपाली मॅडम, आज तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलायत, जवळजवळ काय परिस्थिती आहे, काय मागण्या आहेत तुमच्या? आमची मागणी फक्त एकच आहे की जे पाण्याचं प्रोजेक्ट तुम्ही पूर्ण केलेलं आहे ते फक्त चालू करण्यात यावं आणि वसई विरारकरांना पाणी द्यावं. आमचा दुसरा काहीच मत नाही. आमची एकच इच्छा. आम्हाला आज भरपूर लोक बोलत आहेत की तुम्ही महिला आहेत, महिला आहेत तर आता दिवाळी येत आहे पण दिवाळीत महिलांना खूप कामं असतात आणि तुम्ही आमरण उपोषण करतात ते कसं काय ॲडजस्ट होतं?
महिलांना काम आयुष्यभर संपत नाहीये, पण लोकांना पाणी भेटत नाही त्याचा कोण विचार करत नाहीये. जे लोक आम्हाला आज बोलतायत की तुम्ही आता दिवाळीच्या तोंडावर तुम्ही उपोषणाला बसले आहात, तर कसं काय फॅमिलीला कसं काय वेळ देता? फॅमिलीला वेळ द्यायचा तेव्हा आम्ही देतो, पण आता लोकांना पाण्याची सुविधा करून द्यायचं त्याचं काय? पण लोकांसाठी आम्हाला आता उभी राहायचं, आम्ही लोकांसाठी उभी राहिलो. जिथपर्यंत वसई विरारकरांना पाणी भेटत नाही तिथपर्यंत आम्ही जिथपर्यंत वसई विरारकरांना पाणी मिळत नाही तिथपर्यंत अग्रसेनेच्या ज्या महिला आहेत त्या उपोषणावरनं उठणार नाही. आता हे पाण्यासारखं होईल की वसई विरार शहरातील जे नेते मंडळी आहेत, जर आपण पाहिलं तर खरं तर या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार आहेत आणि सध्या खासदार जे आहेत ते शिंदे गटाचे. असं असताना कुठे ना कुठेतरी या महिलांना पाणी मिळावं, खरं तर आज पाण्यामुळे कुठेतरी वसई विरार शहराचं वातावरण थोडंसं बदलून गेलेलं आहे. असं असताना 2 दिवसापूर्वीच अग्रसेनेने नितीन गडकरींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते आणि आज अखेरीस अग्रसेना जी आहे ती या ठिकाणी उपोषणाला बसली. आता हे पाण्यासारखं ठरेल की ज्या प्रकारे ज्या पद्धतीने पाण्यावरून राजकारण चाललेलं आहे ते थांबेल का, आणि अग्रसेनेच्या या उपोषणाला कोण कोण पाठिंबा देणार? टॉप 10 महाराष्ट्र न्यूज वसई विरार.